नमस्कार शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स इंधन दरवाढ कमी न केल्यास सरकारला फटका रामदेव बाबा यांचं वक्तव्य संजय निरुपम यांच्यावरून काँग्रेसमधील वाद चिघळण्याची चिन्ह नाशिकच्या दिंडोरीत बिबट्याची दहशत उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी लातूर मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण आणि जा प्रवासच्या वरुड बुद्रुकी स्मारकाची दुरावस्था नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त आता पाहूया सविस्तर वृत्त इंधन मुद्द्यावरून योगगुरु रामदेव बाबा यांनी सत्ताधारी काँग्रेसवरती जोरदार टीका केली होती सध्याच्या इंधन मोदी सरकारला त्यांनी येणाऱ्या काळात इंधनाची दरवाढ जर कमी केली नाही तर मोदी सरकारला त्याचा फटका बसेल असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते इंधनाचे दर नियंत्रित केले नाही तर आगामी निवडणुकीत हा मुद्दा भाजपाला डुईजळ होईल असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय तसेच सरकारने इंधनाचे दर नियंत्रित नाही केल्यास आगामी निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार नाही असा इशारा असा इशारा रामदेव बाबा यांनी दिलाय पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर योग्य पावलं उचलण्याची गरज आहे महागाईच्या मुद्द्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोदी सरकारला भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय तसेच सरकारने श्रीमंतांच्या करात वाढ करून सरकारी तिजोरीत पैसा उभा केला पाहिजे असाही सल्ला बाबा रामदेव यांनी दिला पेट्रोल आणि डिझेलच्या दराची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे परभणी नांदेडमध्ये पेट्रोलच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल ब्याण्णव पूर्णांक एकोणीस पैसे तर परभणीत तब्बल एक्क्याण्णव पूर्णांक बावीस पैसे प्रति लिटर एवढे झाले आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई संजय निरुपम यांच्यावरून मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष वाढण्याचे चिन्ह आहेत निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यासाठी समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केलं आहे निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी कामत देवरा गटाने पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केली आहे दुसरीकडे निरुपम यांचे अध्यक्षपद वाचवण्यासाठी निरुपम समर्थक देखील सक्रिय झाले आहेत त्यामुळे आगामी काळात मुंबई काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली निरुपम यांच्या कारभाराविरोधात अनेक दिवस मुंबई काँग्रेसमध्ये बंडाचं वातावरण आहे काँग्रेस आमदार निसम खान अमीन पटेल वर्षा गायकवाड भाई जगताप तसेच माजी खासदार एकनाथ गायकवाड माजी आमदार बाबा सिद्दकी माजी मंत्री कृपाशंकर सिंग काँग्रेसचे पालिकेतील नेते रवी राजा माझे आमदार युसुफ इब्राहनी माझे आमदार मधु चव्हाण या सर्व प्रमुख नेत्यांनी खरगे यांची भेट घेतली आहे मुंबई पालिकेत काँग्रेसच्या अपयशानंतर तरी संजय निरुपम यांना हटवण्यात येईल अशी त्यांच्या विरोधकांना आशा होती मात्र तत्कालीन प्रभारी यांच्यामुळे त्यांचं पद कायम राहिलं आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत यामुळे काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहेत निरुपम विरोधी गटाने एकोणीस सप्टेंबरला पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देखील भेटण्याची वेळ मागितली आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे बिबट्याने लहान बाळावरती हल्ला केल्याची घटना ताज्या असताना पुन्हा एकदा बिबट्याने तीन शेळ्या फस्त केल्याची घटना समोर आली आहे बिबट्याच्या दहशतीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शेती कामासाठी मजूर येत नसल्याने शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे दिंडोरी तालुक्यातील बिबट्याची दहशत सुरूच आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान चिंचखेड येथील झेंडेफळ वस्ती शिवारात बबन सोनवणे आणि त्यांचे कुटुंब वास्तवास आहे सोनवणे कुटुंब हे मजुरी करतात तसेच त्यांच्याकडे तीन शेळ्या आणि एक गाय तसेच त्याचं बछडं आहे कुटुंबाची स्थिती बिकट असल्याने सोनवणे गाय आणि शेळ्या यांच्या दुधाच्या उत्पन्नावरती कुटुंब, उत्पन्ना कुटुंब चालवतात परंतु सोमवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान सोनवणे यांच्या गायीच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला आणि गायीच्या वासराचा संपूर्ण मागील भाग तोडून खाल्ला त्यामुळे त्या वासराची परिस्थिती जगण्यासारखी राहिलेली नाही तसेच गोठ्यातील तीन शेळ्यांवरती देखील बिबट्याने हल्ला चढवला त्यामुळे आधीच हालकीचे जीवन जगणाऱ्या सोनवणे कुटुंबावरती या बिबट्याच्या हल्ल्यामुळे आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अमोल जाधव शालिनी प्लस नाशिक मराठवाडा संग्राम दिनाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पाहूयात ही बातमी भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड संस्थानातील जनता गुलामीतच होती मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं यात लातूर जिल्ह्याचे योगदान हे महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी सांगितलं मराठवाडा मुक्तीसंग्राम सतत तेरा महिने सुरू होता अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वातंत्र्य झाला आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं असं प्रतिपादन पालकमंत्री निलंगेकर यांनी केलं येण्यास तयार नव्हता त्यावेळी भारत सरकारने पोलीस ऍक्शन सुरू केली व शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला जिल्ह्यातील एक लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना सुमारे तीनशे शेचाळीस कोटीची कर्जमाफी देण्यात आली तरी ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार सोळा या कालावधीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याबाबत योजनेतील जिल्ह्यातील सुमारे शेत छप्पन हजार पात्र शेतकऱ्यांना अठरा कोटीचे अनुदान वाटप करण्यात आले या प्रकारे आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनामार्फत मोठा दिलासा मिळाला आहे

अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर आदींसह सा स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हरुण मुमिन शालिनी प्लस लातूर जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील हुतात्मा स्मारकाची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांच्या स्मारक बांधण्यात आलेले आहे वरुडीतील हुतात्मा स्मारकाची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासचिनतेमुळे दुरवस्था झाली आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात जाफराबाद तालुक्यातील मराठवाडा मुक्तीसंग्रामात जाफराबादची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे त्या काळात तालुक्यातील खापरखेडा येथे अत्याचार करणाऱ्या रजकाराला पकडून ग्रामस्थांनी ऊसाच्या गुराळ्यात जिवंत जाळले होते रजाकारांना पकडण्यासाठी वरुड बुद्रुक माहोरा आणवा आणि अजिंठा हा परिसर पिंजून काढला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये राजाकाराने वरुड गावावरती हल्ला चढून घरी जाळली होती त्यात भगवंतराव देशमुख रामसिंह पवार तुकाराम सातव सीताराम सातव जयसिंह घायवट कुलकर्णी ही मंडळी हुतात्मा झाली या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या हुतात्मा स्मारकाची आज मोठी दुरावस्था झाली आहे दत्ता शिंदे शालिनी प्लस जाफराबाद हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं वयाच्या त्र्यांचे वर निधन झालं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झालंय हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे ते अठ्यांशी वर्षांचे होते पुण्यातल्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुनवत या त्यांच्या मूळ गावी उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर एकोणीसशे पन्नास मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर त्यांना वस्तात म्हणून लाभले त्यांची उंची जास्त असल्याने ते ढाक या डावावर अधिक वेळा कुस्ती करत तसंच ते घुटणाही ठेवत आंदळकरांनी अनेक कुस्त्या जिंकत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले एकोणीसशे साठमध्ये त्यांनी हिंद केसरीची गदा पटकावली एकोणीसशे सदुसष्टपासून त्यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून नवी कारकीर्द सुरू केली अनेक मानाच्या कुस्तींचे विजेते त्यांनी घडवले कुस्ती क्षेत्रातल्या बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारनं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलं ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई बदनापूर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली त्यामुळे शेती पिके करपू लागली आहेत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असल्याने बळीराजा हवालदिल झालाय यावर्षी जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाला असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे पण आता हातात आलेली पिके जाणार असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये सर्वजण शेतीवरती अवलंबून आहे म्हणूनच शेतकऱ्यांनी कपाशी मका बाजरी सोयाबीन आणि इतर कडधान्य पिके घेतले आहेत पण या सर्व पिकांची पूर्ण वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होणार आहे तर काही शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस देखील आल्या आहेत तर शेतकरी म्हणतात की दरवर्षी आम्हाला दुबार पेरणी करावी लागते आणि लेकराप्रमाणे शेतीमालाला जपावं लागतं पण निसर्ग साथ देत नसल्यामुळे आमच्यावरती दुष्काळाचे सावट वाढलं आहे एक एकर शेतामध्ये कपाशी पीक घेण्यासाठी जेमतेम पंचवीस हजार रुपये खर्च होतो आणि त्यापासून निघणारं उत्पन्न दहा ते पंधरा हजार तर शासनाने घेतलेल्या बोलताना दीडपट भाव ठरवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या झालेल्या खर्चाचा हिशोब काढावा आणि नंतर निर्णय घ्यावा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली सोनाजी जोगदंडे शालिनी प्लस बघा भाऊ मराठवाड्यातील हा जालना आम्ही शेतकरी आणि मराठवाड्यात जालना जिल्हा हा कापूस उत्पादित जिल्हा म्हणून संबोधला जातो आणि दोन हजार बारा पासून सातत दुष्काळ नापिकी आणि रोग याने कपाशी जाल आमच्या आशा हाल झालेली आहे आम्ही आता काय करायला पाहिजे तर हेच उत्पन्न नाही आलं तर आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याचा पर्याय राहिलेला नाही आहे झाला आता तुमचा पूर्ण अख्खा पावसाळा उलटून गेला तरी पावसाने वेगबाग आहे झाडंकेवडाली आणि यानं आमचा कसा कापूस यायचा आणि कसा आमचा उदरनिर्वाह कसा भागाचा याकडे शासना कोणत्या तरी जर लक्ष द्यायला पाहिजे आता पाणी पाऊस नाही तुम्ही म्हणजे कर्ज कर्ज माफी झाली नाही अजून पूर्ण काय आम्हाला बँक उभं करत नाही कर्जाला काय करणार आता उद्या काय करणार आहे आत्महत्या कर नाही करणार काय करणार सरकारने काय करायला पाहिजे सरकारचं काय नियोजन नाही काय समजत नाही आता काय करा तुम्ही सांगा ना आता पहा तुम्ही ही कपाशी पा अरे हो काय येणार या चार चार काही रे गेला खर्च झाला खर्चासारखा मरणाचा खर्च झाला बाराशे रुपये गोन गिला खत भेटतं तीन तीन हजार रुपये लिटरची औषधी फवारणी केली याला काय व्हायचं आमचं अख्खा जिल्हा काय इकडं तिकडे चौक ह्याच परेशाने आहे ना आमच्या जिल्ह्यात पाहिलं तर असं आहे पाणी नाही पाऊस नाही काय करणार आहे भाऊ हे आमच्या सगळे आजूबाजू शेतकरी हेच परेशान आहे आता काय करायला पाहिजे आता लो आता पोळ्या लोक भरसा होता पावसाचा गणपती लोक भरसा होता माय लक्ष्मी लो लोक भरसा होता आता येईन मग येईन मग येईन हे पाणी काही यायचा पत्ताच नाही याच्यानंतर वैयक्तिक काही सावकारीचे कर्ज काढेल शेतकऱ्याने काही प्रायव्हेट बँकेचे कर्ज काढेले त्याच्या ताकद हे चालू झाले काय करणार रे पा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही सरकार म्हणतं की शेतकरी आत्महत्या करून करतात कारण याला यायचे बघू शे शेतकरी आत्महत्या करायचं कारणच हे बदनापूर जालना वाचन संस्कृती जपण्यासाठी गौरी गणपती समोर पुस्तकांचे आरास करण्यात आले आहे इंदापूर तालुक्यातील गटकुळ कुटुंबियांची हे अनोखे आरास सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे अलीकडच्या काळात मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे वाचनाचे गोडी निर्माण व्हावी म्हणून आणि संस्कृतीत जपण्याकरिता इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातील गटकुळ कुटुंबियाने वाचनाची आवड जोपासावी म्हणून गौरी गणपतीसमोर विविध लेखकांच्या पुस्तकांचा देखावा साकारला आहे हा गौराईचा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे वाचाल तर वाचाल याप्रमाणे महिला वर्गाला वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सुमारे चारशे पुस्तके वापरून हा अनोखा उपक्रम राबवला गेला आहे त्यामुळे गटकुळ कुटुंबियाचे सर्व स्तरातून कौतुक आहे आम्ही हे दरवर्षी वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम करतो ह्या वर्षी पुस्तकाचं हे केले सजावट केलेली आहे आणि वाचन संस्कृती पूर्णपणे आत्ता बंद झाली आहे त्यामुळे आम्ही ही असा वेगळा कार्यक्रम ठेवला आहे आणि प्रत्येक महिलांना आम्ही हळदी कुंकूच्या वेळेस द्यायला आलो की पुस्तक देतोच वाचना हे वाचनासाठी आणि हे असंच चालू राहू म्हणून संस्कृती वाढावी आत्ता हे मोबाईलमुळे काही वाचनच होत नाही त्यामुळे आम्ही हा वेगळा कार्यक्रम ठेवला आहे असा नवनाथ बोरकर शालिनी प्लस बारामती एकीकडे एक शेतीमालाला भाव नाही तर दुसरीकडे समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे हवालदील झालेल्या संगमनेर तालुक्यातील जयराम ढेरंगे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्यात एकूणच बळीराजाचं अर्थकारण कुलमडलेलं पाहायला मिळतंय शेतीमालाला एकीकडे भाव नाही तर दुसरीकडे समाधानकारक पाऊस नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतीमालाला भाव नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथील जयराम धोंडीवा ढेरंगे यांनी आपल्या पाच एकर टोमॅटोच्या आणि अडीच एकर झेंडूच्या बागेत रविवारी मेंढ्या सोडून दिल्या शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण कोलमडले आहे टोमॅटोला प्रति किलो अडीच रुपये तर झेंडूच्या फुलाला सात रुपये भाव मिळत असल्याने गुंतवलेले भांडवल देखील वसूल होत नाही त्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागात नदी आणि पाण्याचा स्रोत नसल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करून बहुतांश शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर टोमॅटो आणि झेंडूची पिके घेतली आहेत मात्र या पिकांना भाव नसल्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मी पाच एकर टोमॅटो आणि एकर झेंडू असे दोन पिकं घेतली होते परंतु पटरा भागामध्ये संगमेर तालुक्यामध्ये अजिबात पाऊस झालेला नाही परंतु थोडंफार पहिल्यांदा पाऊस झाला आणि शेतकऱ्यातलं पाणी याच्यावर या पाण्यावर या थोडी डेरिंग करून शेतीचं उत्पन्न घेतलं परंतु दोन महिने झाले टोमॅटो आणि झेंडूची मंदी ही मार्केटमध्ये जबरदस्त आहे चाळीस रुपये कॅरेट टोमॅटोची आणि दोन तीन रुपये किलो झेंडू अशा पद्धतीचे बाजारभाव असल्यामुळे एका साईडला पाऊस ना नाही आणि दुसऱ्या साईडला बाजारभाव नाही अशी कंडिशन दैनिय अवस्था शेतकऱ्यांनी झाल्यामुळं शेवटी नाही विला असतो मी ही शेती परडत नाही करण्याला आणि म्हणून फक्र सोडायचा निर्णय मी झेंडूमध्ये घेतला आणि त्याचपर्यंत टोमॅटोमध्ये घेतला अशी कर्ज आणि बँकेचं कर्ज घेतलेलं आहे कर्ज घेऊन हप्ते भरायला पैसेसुद्धा नाही आणि अशी कर्जबाजारी शेतकरी झाल्यामुळं एक बेकार कंडिशन शेतकऱ्यांसमोर आलेली आहे तेव्हा आमचा आणि मेंढ्याला चारा पाणी नसल्यामुळं आम्ही लवकरच दोन महिने दिपाळीच्या अगोदरच निघलो नाही तर झाल्यानंतर आम्ही निघतो पण परिस्थिती अशी झाली की चाराही नाही पाणीही नाही आणि पाऊस तर नाहीचे डायरेक्ट आणि त्याच्यात आम्ही इकडे पिंपळाचा शेतकरी आहे ढेरिंगे यांचे पाच एकर तमाटे चारा भेटल्या दोन अडीच एकर झेंडू चारा भेटला आहे आणि त्याला मार्केट नाही एकूण पाऊस नाही आणि एकीकून मार्केट नाही

अप्पा, अप्पा, आ, अप्पा, आ के बोलता पक्का ले सुबह शाम सवाल सवाल अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते गरीब आदमी है साहब कहाँ से पढ़ाएगा इसे सरकारी स्कूल भेजो ना अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार अब तो मेरा पढ़ना पक्का हाँ पक्का इतनी तीखी क्यूँ है स्कूल में मास्टर जी से पूछ लेना से शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार विश्रांती नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात पुढील वृत्त सार्वजनिक बांधकाम विभाग सातारेचे कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी वरिष्ठांशी संधान साधून कोट्यावधींची लूट केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रुपेश ठाकूर यांनी केला आहे सार्वजनिक बांधकाम सातारा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे कामाची विभाजणी करू नये असा सरकारचा आदेश असतानाही या विभागात मोठ्या प्रमाणात कामाची नियम बाह्यरीत्या विभाजणी करून आणि विशेष म्हणजे ते काम न करता त्याची बिले अदा करण्यात आली आहे रस्त्याच्या खड्डे बुजवण्याच्या कामाकरता येणारा निधी तो परस्पर लाटण्याचा भयंकर प्रकार येथून समोर आला आहे तरीपण यास रस्त्यांवर वारंवार निविदा काढून वागमोडे आणि त्यांचे वरिष्ठ आपला भ्रष्ट हेतु यातून साधून घेत आहेत निवासी इमारती विश्रामगृह इत्यादी प्रकारची कामे इत्यादी प्रकारची कामे खोटी केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात जनतेतून होत आहे जनतेतून या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी जोर धरत आहे यास कारणांमुळे शालिनी प्लस ने आज हा विषय हाती घेतला आहे पुढच्या सत्रात आपण बघूया या अधिकाऱ्यांची भ्रष्ट कारभाराची यादी याचवेळी आरटीआय कार्यकर्ते ठाकूर आपल्या सोबत असतील ठाकूर यांच्याकडे या विभागातील पूर्ण काळ्या कामांचा पूर्ण लेखाजोखा उपलब्ध असल्याचं ते दावा करत आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सातारा शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावरती पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातून समोर आली आहे या दुर्दैवी घटनेत निखिल चौधरी या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय वर्धामध्ये समुद्रपूर तालुक्यात एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे निखिल मारुती चौधरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो निभा गावातील अरुण थुटे लोकविद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता मृतकचे वडील मारुती चौधरी हे अंतरगाववरून नुकतेच कुटुंबासह निभा येथे राहायला आले होते आई वडील सकाळी शेतावर कामाला गेले असता मृतक निखिल आपल्या मित्रांसोबत गावाला लागून असलेल्या पोथरा धरणात पोहायला गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात पोहता पोहता गेला त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे शालिनी प्लस साठी श्याम रामटेके वर्धा परभणी जिल्ह्यात पावसाअभावी पिके जळू लागली आहेत त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन नांगर फिरावलाय सलग पाचव्या वर्षी परभणीमध्ये अशी परिस्थिती ओढावली आहे परभणी जिल्ह्यातील पाथरीसह अनेक तालुक्यात नैसर्गिक संकटे गडद झाली आहेत सलग पाचव्या वर्षी दुष्काळ सदृश स्थितीकडे वाटचाल होत आहे विविध पिके कीड रोगाने ग्रस्त होऊन नष्ट होत आहेत खरीपाची पिके दरवर्षी वैशाख वनव्यासारख्या पडणाऱ्या उन्हामुळे आणि पाण्याअभावी करपून जाताना दिसून येत आहे पाथरी तालुक्यातील येथील अल्पभूधारक शेतकरी जनार्दन रामराव घांडगे यांनी आपल्या तीन एकरातील सोयाबीन या पिकावर तहसील प्रशासनाला निवेदन देऊन पीक वाळत असल्यानं सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात केली हीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळत असून प्रशासनाने पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे काही दिवसांपूर्वी रेनापूर येथील शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील पाथरी यांना सोयाबीन जळालेली झाडे देऊन पंचनामे करण्याची मागणी देखील केली होती श्याम जनार्दन खांडगे राहणार पाथरगाव बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी मराठवाड्यातील एक शेतकरी असून मागील एक महिन्यापासून पाथर आणि संपूर्ण परभणी जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्याअभावी हे माझी तीन एकर सोयाबीन आज मोडत आहे सोयाबीन पूर्णपणे जळून गेलेली आहे तीन दिवसापासून मी तहसीलला निवेदन दिलेलं आहे की सोयाबीनचा पंचनामा करा तर सोयाबीन जाळलेलं आहे तरी तहसीलचा कुठलाही अधिकारी पंचनाम्यासाठी आलेला नाही शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख परभणी खुलताबाद शहरातील स्वातंत्र्य सैन्याने होतात्मा स्तंभ हा नगरपालिकेच्या कानाडोळ्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होतीये खुलताबाद शहरातील जुने बसस्टँड परिसरात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मअर्पण केलेल्या हुतात्म्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली कृष्णकुमार शंकरराव सरोदे यांच्या नावाने हा हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता मात्र कालांतराने या स्तंभाच्या भोवती मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या काही नेत्यांच्या चिरीमिरीमुळे येथे अतिक्रमण झाले या स्तंभाला खेटूनच एका चिकन येथे कोंबड्या कत्तल विक्रीचा व्यवसाय थाटला बघता बघता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि आणखीन अतिक्रमण वाढवण्यात आले झालेल्या या अतिक्रमणामुळे मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे नगरपालिका या स्तंभाकडे कानाडोळा करताना दिसत होती यामुळे या स्तंभाच्या आजूबाजूला कापलेल्या कोंबड्यांची पंखे आणि यामुळे पसरलेली दुर्गंधी येथे सतत दिसून येते नंतर बऱ्याच वर्षांपासून मोडकळी हा स्तंभ काही वर्षांपूर्वीच ग्रेनाईट मध्ये बांधण्यात आला तरीही या बाजूने अतिक्रमण काढले नाही स्तंभ तर नवीन बनवण्यात आला पण स्तंभाचे होणारे हाल मात्र जुनेच आहे येथे फक्त मुक्तीसंग्राम दिनीच मात्र नगरपालिकेला पुष्पगुच्छ हाड तुरे अर्पण करण्यापुरती जाग येते आणि साफसफाई केली जाते तेवढ्या वेळेपर्यंत हा चालणारा कोंबड्यांचा कत्तलखाना बंद ठेवण्यात येतो अधिकाऱ्यांनाही या दुर्गंधीमुळे काढता पाय घ्यावा लागतो मात्र या बाबीकडे ते लक्ष देण्यास टाळा टाळताना दिसतात असे वाटते की देशासाठी हुतात्मे झालेल्या या स्तंभाची उभारणी केवळ या कोंबडी व्यावसायिकांच्या जा झालेल्या लाखो कोंबड्यांची कत्तल आणि हिशोब बघण्यासाठी करण्यात आला की काय या स्तंभाचे अच्छे दिन कधी येतील असे मात्र बोलले जाते शालिनिप्लस साठी राजेश थोरात खुलताबाद बिडकेन येथे गुलाबी बोंडाळीच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बिडकिन येथे केंद्रीय प्राथमिक शाळा आणि कृष्णापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण गावामधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते शाळेत आयोजित प्रभात फेरीमध्ये गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काच्या फवारणीचा डोमकळी नष्ट करण्याचा आणि कीटकनाशके सुरक्षित हाताळण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत गावांमध्ये जनजागृती करण्यात आली प्रभात फेरीसमोर बॅनर आणि सुरक्षा किट घातलेला एक व्यक्ती ठेवण्यात आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये या सवयीबाबतची माहिती पोचण्यास मदत होणार आहे विद्यार्थ्यांच्या हातात बोंडळी नियंत्रणाबाबतचे घोषणा फलक देण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांकडून बोंडळी नियंत्रणाबाबतच्या विविध प्रकारच्या घोषणा देखील देण्यात येत होत्या शालिनी प्लस साठी सुरेश वायबट पैठण अबलक या सिनेमातून प्रार्थना आणि अनिकेतची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालाची उत्सुकता पाहायला मिळते अनिकेत आणि प्रार्थना लवकरच आपल्याला एका चित्रपटातून भेटायला येणार आहेत स्वप्ने माणसाला जगायला शिकवतात ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेकजण धडपड करतात अशा स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा अबलक या सिनेमात दाखवण्यात आली आहे आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शिक या सिनेमात प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख गे भूमिका असतील मस्का सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थना यांचा हा दुसरा सिनेमा आहे आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे असा संदेश गे गे। या सिनेमातून देण्यात आला आहे या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही या सिनेमात मांडले आहे ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होणार आहे मैत्री प्रेम आणि आयुष्यावरती आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभावनी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा हे आपल्यापेक्षा सदतीस वर्ष लहान असलेल्या मुलीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे त्यांना सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात आहे देशातील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस बाराला सोळा सप्टेंबरपासून धमाकेदार सुरुवात झाली या शोमध्ये कोण स्पर्धक असणार या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे यावर्षी बिग बॉस बारामध्ये स्पर्धकांमध्ये अनेक जोड्यांचा समावेश आहे तसेच यावर्षी बिग बॉस बारामध्ये खूप मोठा खुलासा झाला आहे जो सर्वांनाच धक्कादायक करणार आहे खरं म्हणजे बॉलिवूडमध्ये याबाबत कोणालाच काही माहिती नव्हतं बिग बॉस बाराच्या घरात आठवे स्पर्धक म्हणून अनुप जलोटा यांनी सहभाग घेतला आहे या ठिकाणी अनूप जलोटा एका मुलीसोबत आले होते ज्या मुलीचं नाव आहे जसलीन मथारो मिळालेल्या माहितीनुसार अनुप त्यांच्या वयापेक्षा सदतीस वर्ष लहान मुलीवर मिळालेल्या माहितीनुसार अनुप यांच्या वयापेक्षा सदतीस वर्ष लहान असलेली ही मुलगी हे गे दोघे गेले साडेतीन वर्ष एकमेकांना डेट करत एक आहेत ही गोष्ट ऐकताच सलमान खान देखील आश्चर्यचकित झाला दरम्यान जसलीनने एक मोठा खुलासा केला आम्ही आमच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदाच असा सार्वजनिक ठिकाणी खुलासा केला आहे एवढंच काय तर हे माझ्या पालकांना आणि मित्रपरिवाराला देखील धक्कादायक असणार आहे एकमेकांना डेट करून साडेतीन वर्ष झाली आहेत बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना जसलीनने जबरदस्त डान्स सादर केला आणि सगळ्यांची मने जिंकली ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर इंधन दरवाढ कमी न केल्यास सरकारला फटका रामदेव बाबा यांचं वक्तव्य संजय निरुपम यांच्यावरून काँग्रेसमधील वाद चिघळण्याची चिन्ह नाशिकच्या दिंडोरीत बिबट्याची दहशत उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण आणि वरुड बुद्रुकी स्मारकाची दुरावस्था नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त तुरतास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेच नमस्कार